नमस्कार मित्रांनो, सर्व विद्यार्थी व पालकांचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो आहे. नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेल बटन प्रेस करा, ज्या त्यामुळे जे काही अपडेट असेल या चॅनलद्वारे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. नमस्कार मित्रांनो, परत एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे जे की इम्पॉर्टंट आहे सर्व विद्यार्थी व पालकांसाठी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून व्यवस्थितपर्यंत पुढची प्रोसेस काय असेल ॲडमिशनसाठी तर ते समजून घ्यावे. जसं की आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की CET-CERN हे शेड्यूल पण डिस्प्ले केलेलं होतं, ॲडमिशन प्रोसेस पण स्टार्ट झाली होती, व्हेरिफिकेशन पण स्टार्ट झालेले होते. जी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट यासाठी जी कॅप प्रोसेस ॲडमिशनसाठी जी लागणार होती ती प्रोसेस व्हेरिफिकेशनही स्टार्ट झालेली होती. सर्व पालक पण व्हेरिफिकेशनसाठी सेतू सुविधा केंद्र यावर जाऊन आपले डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन स्टार्ट झालेलं व्हेरिफिकेशन करत होते. परंतु महत्त्वाची अनाउन्समेंट अशी आहे की ही जी प्रोसेस आहे ती आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. पालकामध्ये खूप काही यावर्षी ॲडमिशन प्रोसेस बाबतीत संभ्रम आहे. प्रोसेस ही नवीन सुरू झालेली होती, एकाच पोर्टलवरून शासनाचा असं निर्णय झालेला होता की एकाच पूर्ण पोर्टलवरून सर्व प्रोसेस ही राबवण्यात येईल, म्हणजेच विद्यार्थी व पालकांना वेगवेगळ्या ठिकाणी जायची गरज भासणार नव्हती. विचार हा खूप छान होता, प्रोसेस खूप छान होती, परंतु काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत आणि एकाच वेळेस पूर्णच, म्हणजे जवळपास फार्मसी, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, BSc ॲग्री, डायरेक्ट सेकंड इयर, जे काही तुमचे वेगवेगळे कोर्सेस आहेत हे एकाच पोर्टलवरून करण्यात आल्यामुळे जो भार होता सर्व्हरला, जो भार डॉक्युमेंटचा आलेला आहे तो खूप झालेला आहे. म्हणजे जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर 1500 लाख मुलं विद्यार्थी हे त्यावर रजिस्ट्रेशन करत होती आणि असं वरचे म्हणजे दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं होतं आणि तो भार खूप झालेला. त्यामुळे सर्व्हर डाऊन होणे, सर्व्हर परत ऑन होणे, परत डाऊन होणे, व्हेरिफिकेशनसाठी खूप वेळ लागणे, म्हणजे पालक आणि विद्यार्थी जर सकाळी 8 वाजता सेतू सुविधा केंद्रावर गेले तर प्रोसेस कधी कम्प्लीट होईल व्हेरिफिकेशन हे कोणी सांगू शकत नव्हतं. रात्री 8, 8:30, 9 असंपर्यंत सेतू सुविधा केंद्रावर काम चालू होतं. विचार हा खूप छान होता, एकाच पोर्टलवरून सर्व प्रक्रिया राबवण्यात येणार होती, परंतु या सर्व काही तांत्रिक अडचणीमुळे हे सार पोर्टल जे आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे. महत्त्वाची अनाउन्समेंट आहे की सार पोर्टल हे बंद करण्यात आलेलं आहे. तर याविषयीची जी जाहीर सूचना आहे ते वेब पोर्टलवर इनपुट केलेली आहे, डाउनलोड केलेली आहे, तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. आणि या व्हिडिओमध्ये हे जी सूचना आहे, जाहीर सूचना, हे पण मी इथं शेअर केलेली आहे, तर तुम्ही ते समजून घेऊ शकता. तर मित्रांनो, ही जाहीर सूचना आहे, इथं याचा जो आउटवर्ड नंबर आहे तुम्ही पाहू शकता. इथं दिनांक 20/6/2019 रोजी ही अपलोड केलेली आहे. आणि यामध्ये सर्वप्रथम असं सांगण्यात आलेलं आहे की रजिस्ट्रेशन CET पोर्टलवर जी इंजिनिअरिंग, बी फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट यासाठी कॅप प्रोसेस सुरू झालेली होती. त्यानंतर रजिस्ट्रेशन आणि CET पोर्टलवर जी व्हॅलिडेशन करायचं होतं, व्हेरिफिकेशन हे पण सुरू झालेलं होतं असं सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे. परंतु सर्व्हरवर भार मोठ्या प्रमाणात वाढल्याने
पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या खूप तक्रारी येत होत्या. त्यानंतर एकत्रितपणे संलग्न करताना काही तांत्रिक अडचणी पण निर्माण झालेल्या. तांत्रिक अडचणी अशा होत्या की एकाच पोर्टलवर तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, पण या ॲडमिशन प्रोसेस ह्या वेगवेगळे आहेत. म्हणजे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन कॅप प्रोसेस हे वेगळी आहे, फार्मसीचे कॅप प्रोसेस हे वेगळी आहे, तर जे फेचिंग डॉक्युमेंट होतं फार्मसीला जसं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा बाकी जे काही वेगवेगळे डॉक्युमेंट लागणार होते, परत इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ जे की त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट लागणार होते ते फेचिंग करणं हे कॉम्प्लिकेटेड होत गेलेलं आहे, जे सार पोर्टल थ्रू चालू होतं. त्यानंतर या सर्व गोंधळामुळं भीती अशी तयार झाली की जी मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार होती, म्हणजे 23 तारखेला किंवा 22 तारखेला जी मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार होती, तर यामध्ये खूप काही गोंधळ होण्याची शक्यता अशी त्या सेलला वाटली. आणि त्यामुळे सर्व परत मेरिट लिस्टमध्ये जर कन्फ्युजन झालं, मेरिट लिस्टमध्ये जर जे काही समजा डिफॉल्ट जर म्हणजे जर फॉल्ट जर आला तर यामध्ये खूप काही गोंधळ होण्याची शक्यता होती, जे की पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये होण्याची शक्यता होती. त्या अनुसारे हे पूर्ण म्हणजे तो गोंधळ टाळता यावा यासाठी आत्तापर्यंत जे तुम्ही रजिस्ट्रेशन सार पोर्टलवर आणि जे व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर ही पूर्ण प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे. आता ही पूर्ण प्रक्रिया थांबवण्यात आल्यानंतर पालकांमध्ये खूप कन्फ्युजन क्रिएट होण्याची शक्यता आहे की आम्ही ऑलरेडी 2 दिवस 3 दिवस वेळ गेलेला आहे, त्याच्यानंतर पैसे पण पे केलेले आहेत, तर याची सर्व जबाबदारी हे ते करस्पॉन्डिंग CET सेल घेईल. तुमचे पैसे पण जे तुमचे 42 रुपये जे काही तुम्ही पे केले आहेत तर याची पण खबरदारी घेण्यात येईल. आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे जे की तुम्ही अगोदर केला होता तर ते पूर्ण आत्ता या वेळेस तर असं समजून घ्या की पूर्ण हे कॅन्सल करण्यात आलेले. आणि तुम्हाला नवीन प्रक्रिया नवीन शेड्यूल हा 24/6/2019 पासून सुरू होईल असं सांगितलेलं आहे. 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात, पण असं ज्या त्या सर्क्युलरमध्ये सांगण्यात आलं आहे की सोमवार दिनांक 24/6 पासून नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार दिनांक 24/6/2019 दरम्यान सुरू करण्यात येईल. 1-2 दिवस पुढं मागे होईल. जसं मला अपडेट भेटेल तसं मी तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला अपडेट देत राहील. त्यासंबंधीचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्याचा कक्षाचा मानस आहे. म्हणजेच नवीन जो शेड्यूल आहे परत म्हणजे अगोदरचं पूर्ण शेड्यूल हे कॅन्सल झालेलं आहे, आता नवीन शेड्यूल परत होईल आणि परत सर्व मुलांना रजिस्ट्रेशन हे प्रक्रिया परत अर्ज करायचा आहे. परत इथं असं पण म्हटलेलं आहे की अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे हितरक्षण करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येईल. तर हे सर्क्युलर आहे. मी याचा समराईज थोडा सारांश असा करतो की आत्तापर्यंत जे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर ही पूर्ण प्रक्रिया हे बंद झालेली आहे. आता नव्याने तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस इम्प्लिमेंट करायचे आणि ही प्रोसेस हे मोस्टली 24 जून 2019 म्हणजे सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन टाईम टेबल पण तुम्हाला डिस्प्ले होईल, नवीन शेड्यूल पण डिस्प्ले होईल आणि जो काही तुम्हाला वेळ रजिस्ट्रेशन किंवा व्हेरिफिकेशनसाठी जी काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ पण देण्यात येईल, तर त्याच्याबद्दल काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. गोंधळ झालेला आहे, पालकामध्ये गोंधळ झालेला आहे, सेतू सुविधा केंद्र जे काम करत होते अधिकारी लोक जे सर्वांचा गोंधळ झाला आहे, विद्यार्थ्यामध्ये गोंधळ आहे, ॲडमिशन प्रोसेस काय होईल, पण पेशन्स ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नवीन प्रोसेस हे सुरू होणार आहे. या नवीन प्रोसेसमध्ये जे काही तुमचं अपडेट असेल ते अपडेट मी या चॅनल थ्रू वेळोवेळी तुम्हाला देतच राहीन. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि इतर पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत शेअर करा. धन्यवाद.